एकीकड्या लोकसभेत अदानी प्रश्नांवर राहुल गांधींच्या नेतृत्वात विरोधकांनी मोदींना घेरलेलं असताना दुसरीकडे मात्र केंद्र सरकारच्या गायमिटी प्रकरणानं देशभरात कल्ला माजवला मागच्या चार दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने चौदा फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे आपल्या छबीला किंवा हबी डबीला आलिंगन न देता थेट काऊहग हक डे म्हणजेच गाईला मिठी मारून साजरा करा असं परिपत्रक काढलं होतं त्यांच्या त्या निर्णयानंतर देशभरात लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या होत्या कुणी त्या निर्णयाचं तहदिलसे स्वागत केलं होतं तर कुणी कडक शब्दात विरोध दर्शवला होता काही मिम्स बहादरांनी तर आपल्या चा चाव्या फिरवून एक सो एक तयार आणि अखंड नेट जगत तर विरोधकांनी ही सरकारच्या बुद्धीची किव करत आपली जहालमत माध्यमांसमोर मांडली होती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुद्धा आपल्या मिश्किल स्वभावानुसार त्या निर्णयावरून केंद्र सरकारला खावा टोमने मारलेले होते त्यामुळे खजील झालेल्या पशुसंवर्धन विभागाला आपला निर्णय गुंडावून ठेवा लागलेला आहे पण नेमकं काय आहे केंद्र सरकारचं गाय मिठी करन, चला नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी सुरुवातीला आपण केंद्राने परिपत्रक काढून लोकांना काय पटवून द्यायचा प्रयत्न केला होता ते पाहूया तर बघा केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय मंत्रालयाचे सचिव डॉक्टर एस के दत्ता यांच्याकडून जाहीर करण्यात आलेल्या पत्रकानुसार गाय ही भारतीय संस्कृती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा काना आहे गाय ही आपले जीवन टिकवते पशुधन आणि जैवविविधेचे प्रतिनिधित्व करते मानवतेला सर्व ऐश्वर प्रदान करणाऱ्या आईसारख्या प्रेमळ स्वभावामुळं गायला काम आणि गौमाता म्हणून देखील ओळखलं जातं मात्र मागच्या काही काळापासून आपण पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे वैदिक परंपरा जवळजवळ विसरतच चाललो आहोत ती परंपरा टिकावी म्हणून पुढं त्यांनी असंही म्हटलं की गायीचा प्रचंड फायदा पाहता गायीला मिठी मारल्याने आपल्याला भावनिक समृद्धी येते त्यामुळे आपला वैयक्तिक आणि सामूहिक आनंद वाढतो त्यामुळे सर्व गायी प्रेमींनी गायीचं महत्व लक्षात घेऊन चौदा फेब्रुवारी हा दिवस गायी अलिंगन दिन म्हणून साजरा करावा आणि आपलं जीवन आनंदी आणि सकारात्मक ऊर्जेनं परिपूर्ण करावं पशुसंवर्धन विभागाच्या त्या परिपत्रकानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा निस्ता पाऊस पडला मागील काही वर्षांपासून संस्कृती रक्षणाबद्दल अग्रेसिव्ह असणाऱ्या संघटना आणि भाजप नेत्यांनी पशु विभागाच्या त्या निर्णयाचं मात्र स्वागत केलं आणि त्याला सपोर्टही दर्शवला त्यापैकी बऱ्याच जणांनी गाईला मिठी मारल्याचे फोटोही सोशल मीडियावर टाकले तर काही लोकांनी चौदा फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे ऐवजी काउ हक डे हा चांगला उपक्रम आहे आणि तो दरवर्षी साजरा झाला पाहिजे अशी मागणी लावून धरली मात्र काही लोकांनी हग डे प्रकरणी सरकारच्या बुद्धीला बुरशी लागली का काय असा प्रतिसवाल सोशल मीडियावर लावून धरला विरोधकांनी सुद्धा त्यावरून केंद्र सरकारला आपल्या पद्धतीनं चिमटे काढलेले त्यापैकी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्या प्रकरणी आपलं मत व्यक्त करताना सांगितलं की प्रत्येकानं आपल्या पद्धतीनं विचार करावा स्वतःच्या सतसत विवेक बुद्धीला स्मरून जे योग्य वाटेल ते करावं केंद्र सरकारनं तसं आवाहन केलंय ते त्यांचं मत आहे आम्ही तसं मत प्रदर्शित केलेलं नाहीये मी कोणाला मिठ्या मारा असं म्हणालोय का मी पण शेतकरी कुटुंबातील आहे मी गाईला गोंजारलेले पण गाईला मिठी कधी मारली नाही उगा दिल्लीत बसतात आणि काहीतरी आदेश काढतात काय हगडे त्यांना म्हणावं ये एकदा समोर मग निघेल काव हगडे एक लात मारली की इकडे तिकडे जाईल फरपटत असं म्हणत अजित पवार यांनी केंद्राच्या मर्मावर बोट ठेवलेला हो आहे दरम्यान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा त्या निर्णयानंतर एक व्हिडिओ ट्विट करून गाईला मिठी मारण्याच्या निर्णयाचा निषेध नोंदवला होता त्या व्हिडिओला त्यांनी चौदा फेब्रुवारी काउ ची तयारी असं कॅप्शन देऊन गायला मिठी मारण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या काही लोकांचा व्हिडिओ पोस्ट केला होता त्या ते व्हिडिओतील गाय अक्षरशः जवळ येणाऱ्या लोकांना लाता मारताना दिसते त्यानंतर ही आवाड यांनी गायला नेमकी मिठी कशी मारायची कुठून मारायची याचं प्रात्यक्षिक सरकारने चोवीस तास आधी टी व्हीवर दाखवावं असं खोचक ट्विट केलं होतं पुढे त्यांचं असंही म्हणणं होतं की गायवर प्रेम करण्यास काहीच हरकत नाही पण गाय आणायच्या कुठून सरकार गाय उपलब्ध करून देणार आहे का जितेंद्र आवाड यांच्या त्या ट्विट नंतर शिवसेनेनेही भाजपची खिल्ली उडवलेली लोकांना पाहायला मिळाली शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून असं म्हटलंय की अदानी हे शेअर बाजारातील बिग बुल असले तरी मोदी यांच्यासाठी ते होली, होली काव आहेत तसं नसतं तर या होलिकाव साठी त्यांनी इतका आटापिटा केला नसता इकडे गोमाता चारा पाण्याशिवाय हंबरते आहे आणि मोदी सरकार मात्र बिग बुलच्या दाना पाण्याचं पाहत आहे आणि जनतेला व्हॅलेंटाईन डे दिवशी गाईला मिठी मारायला सांगत आहे चारा पाण्याशिवाय हंबरणाऱ्या गायला मिठी मारल्यानं उधळलेल्या बिग बुलच्या गुन्ह्यांची चौकशी मोदीचं सरकार करणार आहे काय त्यांच्या मते मोदी आदानी प्रकरणावरून लक्ष हटवण्याचा सरकारचा हा केविलवाना प्रयत्न आहे एका महिला पत्रकारांच्या मते तर शेतकरी त्यांच्या जनावरांवर खूप जीवापाड प्रेम करतो पण तो असा कधी मिठी मारून आपल्या प्रेमाचा बाजार करत नाही शेतकरीच काय अगदी बैलसुद्धा गायला कधी मिठी मारत नाही तर बघा मंडळी सध्या काव हक डे दे, हा देशभरात ट्रेंडिंगचा मुद्दा असून त्यावर अनेकांनी मिम्सी बनवलेला आहे त्यामध्ये कुणी गायला गुलाब देताना आहे तर कुणी टायटॅनिक पोजमध्ये टॅनिक करताना दिसत आहे काही बुद्धिजीवी लोकांनी मात्र मिठी मारताना गाय हिंसक झाली आणि तिने लात मारली तर काय करायचं असा ही केंद्राला विचारलेला आहे काही लोकांच्या मते गायीवर प्रेम करण्यासाठी तिला मिठी मारायची किंवा चौदा फेब्रुवारीची वाट पाहण्याची काहीच गरज नाही प्राण्यांचं प्रेम हे निःसंदेह आणि निस्वार्थी असतं गाय नक्कीच आपल्यासाठी उपयोगी आहे म्हणून तिला मिठी मारून तिच्यावरचं प्रेम सिद्ध करणं हे बालिशपणाचं लक्षण आहे या उलट तिला व्यवस्थित सांभाळणं आणि त्यांच्या संवर्धनासाठी ॲक्च्युअल ग्राउंडवर उतरून काम करणं गरजेचं आहे त्यांना होणाऱ्या लंपीसारख्या लोकांवर प्रभावी औषध शोधणं ही आपली प्रायोरिटी असली पाहिजे पण दुर्दैवानं मागच्या काही काळापासून देशात वेगवेगळ्या सणांना अशा निरर्थक प्रथा पसरवण्याची मालिकाच सुरू झाली तशा प्रथा थांबल्या पाहिजेत आणि सामान्य लोकांबरोबर पाळीव जनावरांच्याही आरोग्याविषयक मूलभूत समस्यांवर आपण तोडगा काढण्याकडे लक्ष दिलं पाहिजे लोकांच्या या तीव्र विरोध आणि टीकेनंतर पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय मंत्रालयानं जारी केलेलं के परिपत्रक माघारी घेऊन गाईला मिठी मारण्याचा निर्णय अखेर रद्द केलेला आहे तर एकूण असं सगळं गाईच्या अलिंगणावरून महाभारत गेल्या काही काळात पेटलेलं होतं पण तुमच्या मते केंद्र सरकारनं चौदा फेब्रुवारीला गाईला मिठी मारण्याचा घेतलेला निर्णय योग्य होता की अयोग्य हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा अजून अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या विषयजवारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअरचॅटवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद